आणि हे बहुमत नाही ते एकमताने मंजूर करण्याची ही भूमिका होती. पण या बाबतीतली जी इतर समाजांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्याची चर्चा व्हायला पाहिजे आणि हा टिकणारा आरक्षण असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर भाषण केलं. छगन भुजबळ यांनी बटन दाबून ठेवलं होतं पण त्यांना बोलायची संधी दिली नाही. छगन भुजबळ म्हणत आहेत त्यांना संधी दिली नाही, त्यांनी बटन दाबून ठेवलं होतं, मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. आता हे सरकारमध्येच दोन भाग आहेत, यातूनच समजते की जरंगे पाटील जे म्हणत आहेत की बाबा टिकणारा आरक्षण आहेत का फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आहेत. आणि म्हणून ह्याच्यावरती विरोधी पक्षा नात्याने आमची नजर राहणार आहे. समाजाची फसवणूक होता कामा नये, त्याचप्रमाणे OBC समाजाच्या मनामध्ये पण जे संभ्रम निर्माण आहे झालेला आहे तेही दूर होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले पाहिजे या मताची आम्ही. समाज एक महत्त्वाचा प्रश्न, मराठा समाजात दोन गट झालेले आहेत का, म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांच्या बाजूचे मराठे वेगळे आणि जरांगे पाटलांच्या बाजूचे मराठे वेगळे? ही वस्तुस्थिती आहे की दोन भाग नाही आहे, वस्तुस्थिती आहे की सर्व समाजाच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की एवढा विलंब का झालं आता झाल्यानंतर पण परत देखील मग हे एवढं वेळ का त्यांना द्यावं लागलं. आणि प्युरोगेटिव्ह ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये असताना हा बिल इकडे आणलं गेलं आहे म्हणजे मग त्या बिलच्या त्या बाबतीतली तुम्ही काय भूमिका घेणार आहात आणि मग हा स्ट्रकडाऊन तर होणार की नाही होणार या सर्व शंका मनामध्ये. पेटीच्या उंबरठ्यावर असं वाटतं तुम्हाला ते होऊ नये म्हणून विरोधी पक्ष नात्याने पण आमची भूमिका पण हीच राहणार आहे की ह्यामध्ये शांतता राहायला पाहिजे आणि दोन्ही बाजूंमध्ये समंजसपणाने चर्चा व्हायला पाहिजे. पण आमची शेवटपर्यंत ह्याच्यावरती लक्ष ठेवून राहू. कुठच्याही प्रकारे मराठा आरक्षण देत असताना इतर समाजाच्या मनामध्ये संभ्रम होता कामा नये आणि हे आरक्षण मिळालंच पाहिजे ह्या भूमिके शेवटपर्यंत आम्ही भाग. विधानभवनाच्या बाहेर आता सेलिब्रेशन सुरू झाले, फटाके फुटतात, काय म्हणाल? दुर्दैवी आहे की हे बिल आणून सरकारच वाजवतोय. मला आनंद झाला असता जर जरंगे पाटलांचा उपोषण सोडून त्यांनी जर फटाके वाजवले असते, त्यांनी जर ढोल ताशे वाजवले असते, समाजाने वाटवले ते, हे तर स्वतःचीच वाजवायला निघालेले आहेत. आमच्याशी बोलल्याबद्दल, तर सरकार स्वतःचीच वाजवतं असं म्हणतात. विधानभवनाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय फटाक्यांचा आवाज येऊ लागलेला आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये. आता मराठा आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.